नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपची सरशी झाली. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही भाजप क्रमांक 1 पक्ष या निवडणुकांमध्ये ठरला. मुख्यमंत्रीच खऱ्या अर्थानं किंगमेकर ठरले असं चित्र आज सध्या स्पष्ट झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या निवडणूक काळामध्ये जी मेहनत घेतली त्याला तोड नव्हती. ज्या पद्धतीनं त्यांनी भाषणांमधून विरोधकांचा समाचार घेतला, अगदी शिवसेनेचा सुद्धा समाचार घेतला, ते तंत्र भाजपला फावलं. भाजपनं अशा पद्धतीनं प्रचार तंत्र राबवलं की त्यातून मुख्यमंत्र्यांसारखा एक नवा ब्रँड नरेंद्र मोदीनंतर महाराष्ट्रात सर्वांनी बघितला. भाजपनं आपलं जे प्रॉडक्ट आहे निवडणुकीचं चिन्ह कमळ ते घरोघरी पोहोचवलंय असं भाजपवाले आज सांगतायत. हे जे निवडणुकीचं प्रचार तंत्र आहे इतक्या आक्रमकपणे भाजपनं राबवलं की आज मुंबईमध्ये सुद्धा भाजपनं जोरदार मुसंडी मारली, पुण्यामध्ये सुद्धा जोरदार मुसंडी मारली, नागपूरमध्ये तर आधीपासूनच भाजप आहे, नाशिकमध्ये सुद्धा भाजपनं बाजी मारली, जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा भाजप क्रमांक 1 पक्ष झाला. हे सगळं काही भाजपनं पक्ष संघटनेच्या जीवावर मिळवलं की प्रचार तंत्र वापरून हे सगळं मिळवलं याचीही चर्चा आज करावी लागते आहे. आणि ती का करावी लागते आहे, खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच म्हणाले की सत्ता, पैसा आणि जाहिरातबाजी यामुळं जो झगमगाट झाला त्याचा फायदा हा भाजपला झालेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीनं सुद्धा अशाच पद्धतीचे आरोप केलेले आहेत की भाजपनं साम दाम दंडभेद असं तंत्र वापरून हे यश मिळवलेलं आहे. खरंच यात तथ्य आहे का हेच आपण आज तपासून बघणार आहोत. आपला आजचा सवाल बघा. निवडणुकांमध्ये भाजपनं साम दाम दंडभेद तंत्र वापरून यश मिळवल्याचा आरोप तुम्हाला पटतोय का? आपल्या आजच्या सवालमध्ये काही चर्चेचे मुद्दे आहेत. मुद्दा क्रमांक 1, ब्रँडिंग आणि मार्केटिंग तंत्राचा वापर करून भाजपनं यशस्वीपणे हे यश मिळवलंय का? मुद्दा क्रमांक 2, शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही भाजपनं शिरकाव केलाय का? मुद्दा क्रमांक 3, काँग्रेस राष्ट्रवादीच्या पराभूत मानसिकतेचा फायदा भाजपनं उचललाय का? मुद्दा क्रमांक 4, निवडणुकांमधल्या यशामुळं भाजपची पक्ष संघटना मजबूत झालीय का? मुद्दा क्रमांक 5, राज्यात सर्वत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पीछेहाट झालीय का? जर का राज्यात भाजपची सरशी झाली असेल, शिवसेनाही भाजप पाठोपाठ चांगलं यश मिळवत असेल, तर मग पीछेहाट ही काँग्रेस राष्ट्रवादीची झाली आहे असा त्याचा अर्थ होतो आणि ते कागदावरच्या निकालांमुळं तरी स्पष्ट दिसतंय. आज आपण जी चर्चा करणार आहोत ती चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत खास पाहुणे. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप. आपल्यासोबत पुण्याहून आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे. आपल्यासोबत पुण्याहून सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आहेत. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरे आहेत. भाजपच्या वतीनं सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे धडाडीचे प्रवक्ते केशव उपाध्यायसुद्धा आहेत. मी चर्चेला सुरुवात करतोय. नीलमताईंनी सुरुवातीपासूनच काहीतरी आक्षेप घ्यायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे मी थेट नीलमताई गोरे यांच्याकडे जातो. नीलमताई, जसं आपण आजच्या सवालच्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की निवडणुकीमध्ये भाजपनं साम दाम दंडभेद हे तंत्र वापरून यश मिळवलंय का? तसा आरोप होतोय आणि तो पटतोय का असं आपण म्हणतो. 10 सेकंदात त्यांना शुभेच्छा देऊ का दोघांना? द्या द्या. मला असं वाटतं की ताई तुम्हाला अजिबात अडवत नाही. तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठीच मी 10 सेकंद मागून घेतलेत. केशव उपाध्याय आणि ताई, आपल्याला जे यश मिळालं मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकशाहीच्या ह्या जागरामध्ये आपला मतदार जो आहे, मतदार राजा हा सर्वस्वी असतो आणि त्याने तुम्हाला भरभरून यश दिलं. मी माझ्या पक्षातर्फे, काँग्रेसतर्फे आपलं दोघांचंही मी ह्या ठिकाणी अभिनंदन करतो तुमचं दोघांचंही. प्लीज अंकुश काकड्यांना काही म्हणायचं? भाई मी तुमचं अभिनंदन करतो.
भाई मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्हाला मुंबई काँग्रेसची धुरा तुमच्या खांद्यावरती ठेवलेली आहे, तेव्हा तुमचं अभिनंदन, नीलमताई तुमचं अभिनंदन, केशव उपाध्याय तुमचं अभिनंदन, आणि जिथे जिल्हा परिषदेमध्ये आम्ही यशस्वी झालो तेव्हा आमचंही अभिनंदन आपण करा. ठीक आहे काकडेसाहेब, फक्त एवढाच खुलासा की आपण सगळे माझे या आहात, मला मानणारे आहात, मला नेहमी प्रेरणा देणारे आहात आपण सगळे, परंतु काँग्रेसमध्ये असा निर्णय होत नाही, तत्काळ आमच्याकडे एक प्रोसेस असते. आमच्या मुंबईच्या अध्यक्षाने राजीनामा जरूर दिलेला आहे, माझी नियुक्ती झालेली नाही. मी त्याच्यामध्ये मी एक फ्रंट रनर आहे मुंबईच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये, एवढंच आपल्याला. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, खुलासाचा कार्यक्रम नको आहे. मी पुन्हा जातोय पहिल्या प्रश्नासाठी नीलम गोरे यांच्याकडे. नीलमताई, तुम्हाला हे पटतं का की खरंच भाजपनं जो आक्रमक प्रचार केलेला आहे, ब्रँडिंग असेल, मार्केटिंग असेल, याचं जे तंत्र प्रचारात, निवडणूक प्रचारात वापरलेलं आहे, ते यशस्वी झालेलं आहे, हे मान्य कराल की नाही? नाही, एक तर पहिलं गोष्ट, मला भाई जगतापांनी शुभेच्छा दिल्या आहे, मी आभारी आहे त्यांच्या शुभेच्छांची, फार महत्त्वाच्या आहेत त्यांच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या. तसंच सगळे जे निवडून आलेले आहेत उमेदवार आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाचे असेनात, त्या जे जे निवडून आलेले आहेत त्या प्रत्येक उमेदवाराचं आज तो लोकप्रतिनिधी झालेले आहेत, त्याच्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. आणि सगळ्यांचं मिळून, जसं प्रत्येक पक्षाचं राजकारण असतं तसं सगळ्यांचं मिळून सुद्धा काही महाराष्ट्राचं समाज विकासाचं राजकारण असतं, त्या समाजकारणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने काम करावं अशी पण मी अपेक्षा व्यक्त करते. काल माननीय उद्धवजी ठाकरे यांनी ज्या पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे, मातोश्रीवरती मीडियाशी बोलताना त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे, आणि आज दैनिक सामनानेसुद्धा अग्रलेख लिहित असताना त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की आमचा जो मार्ग आहे तो निखाऱ्यावरून चालण्याचा आहे, किंवा ज्या गोष्टी आम्हाला पटत नाहीत त्या विरोध आम्ही करतो, आणि त्या विरोधाची किंमतसुद्धा तुम्हाला राजकारणामध्ये चुकवावी लागत असते. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी आज 10 महानगरपालिकांच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही वाढलेली दिसते आहे, आकडे पाहिले तरीसुद्धा. शिवसेनेची जी प्लस मायनस जर का आपण पाहिले तर शिवसेनासुद्धा 5 ठिकाणी मायनस, म्हणजे कमी झाली आहे संख्या, पण 5 ठिकाणी आम्ही प्लसमध्ये आहोत, की ज्याच्यामध्ये मुंबईमध्ये असेल, ठाण्यामध्ये आहे, उल्हासनगरमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, आणि सोलापूरमध्ये, तिथे आम्ही प्लसमध्ये आहोत, म्हणजे वाढलेल्या आहेत आमच्या ज्या जागा आहेत त्या. दुसरं, जिल्हा परिषदांचा जेव्हा आपण विचार करतो आहे त्याला, जिल्हा परिषदांमध्ये आपल्याला जे चित्र दिसतं आहे त्याच्यामध्ये एकूण जिल्हा परिषदा ज्या कधी काँग्रेसच्याकडे नव्हत्या, अशा लातूर असेल, सोलापूर असेल, यासुद्धा जिल्हा परिषदा ना विदर्भातल्या होत्याच त्यांच्याकडे अनेक जिल्हा परिषदा, त्याच्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा पण त्यांच्याकडे पूर्वी आमच्यावर युतीमध्ये होती, जी संभाजीनगरची जिल्हा परिषद आहे ते, त्यांनी आता ते आमच्यापेक्षा 4 संख्येने जास्त आहेत. जालन्यामध्ये त्यांची संख्या आमच्यापेक्षा 8 जास्त आहे, पण जालन्याही त्यांनी घेतलेली आहे. जळगावमध्ये 67 त्यांचे जे आलेले आहेत 33 आलेले आहेत, तिथेही शिवसेनेच्या पेक्षा जास्त आहेत ते. सांगली त्यांना मिळालेली आहे, मी अभिनंदन करते या संदर्भामध्ये. पण मला इथे सांगायला पाहिजे की ज्या प्रकारची माहिती आणि आकडेवारीच्या नावाने वस्तुस्थिती म्हणून व्हॉट्सॲपवर काल रात्री फिरत होती, त्याच्यामध्ये कुठे 12 आहेत, कुठे 15 आहेत, कुठे त्यांच्या 19 आहेत, त्याच्यात त्यांनी अर्थातच त्यांच्या पक्षाचा कितवा नंबर आहे तो न सांगता किती वाढल्या जागा ते सांगितलेलं आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या या यशाबरोबरच शिवसेना जी आहे ती आत्तापर्यंत आम्हाला नाशिकमध्ये आम्ही जिल्हा परिषदेमध्ये बहुमतात आलेलो आहोत, यवतमाळमध्ये आम्ही बहुमतामध्ये आहोत, रत्नागिरीमध्ये आहोत, हिंगोलीत आमची संख्या कमी झाली तरी सिंगल लार्जेस्ट पार्टी आम्ही आहोत. काँग्रेस जी आहे ती काँग्रेसही 5 ठिकाणी जिल्हा परिषदात बहुमतात आलेली आहे, बहुमताच्या जवळ आहेत, म्हणजे 2-4 जागा कमी जास्त, नांदेड, अमरावती, नगर, सोलापूर आणि सिंधुदुर्ग इथे काँग्रेस आहे, आणि परभणी, बीड, उस्मानाबाद, सातारा, पुणे हे NCP तिथे आलेली आहे. आणि मला मुद्दाम काही थोडे आकडे पण सांगायचे आहेत की जसे भरघोस मताचे आकडे भाजपचे दिसत आहेत त्याचबरोबर मला इथे सांगायला पाहिजे की भाजपच्या पाठोपाठ जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद या ठिकाणी आम्ही आहोत 2 नंबरला. पुणे जिल्ह्यामध्ये, जिथे पुणे शहरामध्ये महानगरपालिकेत फार मोठं यश भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे, पण जिल्हा परिषदेमध्ये NCPची एक हाती सत्ता येत असताना
त्यांची पुण्यात 75 पैकी 43 एनसीपीने मिळवल्या आहेत, पण शिवसेना 14 जागांवर आहे आणि भाजप 7 जागांवर आहे. मी हे मुद्दाम का सांगते, ऐकणारा जो प्रेक्षक आहे ना तो प्रत्येक जण अगदी प्रत्येक बारीक बारीक आकडेवारी राज्याची बघणार नाहीये, आणि म्हणून मला इथे सांगायचं आहे सिंधुदुर्गामध्ये सुद्धा शिवसेना 16 आहे, भाजप 6 आहे, रायगडमध्ये शिवसेना 17 जागांवर आहे, भाजप 3 जागांवर आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्यांमध्ये आम्हाला जिथे आमची संख्या वाढलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला अर्थात समाधान आहे. बीडमध्ये आमच्याकडे 0 होतं, तिथे बीडमध्येही काही आलेले आहेत, सांगलीतही आमचे काही आलेले आहेत. पण मला आता असं वाटतं तुमचा जो मूळ प्रश्न आहे साम दाम दंड भेद, त्याच्यापैकी साम वापरणं जे आहे ना गोड बोलून मतांचं मतांच्या साठी म्हणून जे काही मतदारांचा अनुनय करायला लागेल किंवा मतदारांना खोटी का खरी आश्वासनं आहेत ते काय ठरवेल त्याच्याबद्दलचं, पण एक मैत्रीपूर्ण पद्धतीने किंवा मन धणी करून मतदारांची साम त्यांनी केला असेल तर त्याच्याबद्दल काय फार मोठा आक्षेप मला स्वतःला असं वाटतं की ते मत प्रत्येकच जणाला करावं लागत असतं, कारण आपण लोकांशी बोलत असतो आणि त्यांना आपलं म्हणणं पटावं म्हणून आपण प्रयत्न करत असतो. दामच्या संदर्भात म्हणायचं झालं तर आता हा सुद्धा जे कोण विश्लेषण करणारे लोक आहेत त्यांच्याकडून याच्यावर चर्चा होऊ शकते की कोणी किती जाहिराती वापरल्या, आणि प्रत्यक्षामध्ये अनौपचारिकरित्या जे आकडे येत आहेत ते आकडे जर का पाहिले तर किती खर्च झालेला आहे किंवा किती नाही त्याची माहिती माननीय उद्धव साहेबांकडे नक्की आहे, आणि त्याच्यामुळे त्यांनी जसा त्याचा संदर्भ दिलेला आहे त्याचबरोबर आपल्याला पण प्रत्येक ठिकाणी पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल आता काय असतं ऑफ द रेकॉर्ड जे आकडे आपल्याला कळलेले असतात त्याच्यावर आपण बोलणं हे आपल्या ना म्हणजे योग्य वाटत नाही त्याच्यामध्ये जे आहे ते. पण माननीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सुद्धा अनवधानाने किती त्यांचा खर्च झाला हे स्वतः सांगितलेला होता, त्याच्यामुळे जे काही खर्च आहे तो झालेला आहे. दंड म्हणाल तर आता ते म्हणतात की रावसाहेब दानवेंची आज मी मुलाखत ऐकली ते म्हणतात की आम्ही कुठल्याच गुन्हेगारांना प्रवेश दिलेला नाही आहे, पण इथे मला असं वाटतं की सामनाच्या अग्रलेखा बरोबरीने आज एक वेगळं अजून एक दृष्टिकोन वेगळ्या प्रकारचा अर्थात त्याच्यात त्यांनी शिवसेनेवरही काही प्रमाणात प्रश्न उपस्थित केलेले आहेत. पण आज दैनिक लोकसत्तेचा अग्रलेख गिरीश कुबेर हे जे संपादक आहेत त्यांनी लिहिलेला एक म्हणजे मला असं वाटलं की फार महत्त्वाचा यासाठी आहे की लोकसत्ता जे आहे ते काही आज मी वाचलं काही लोकं म्हणतात की आमचं हे आहे काय मुखपत्र आहे आणि काही लोकं म्हणतात की आम्ही मुखपत्र वाचत नाही वृत्तपत्र वाचतो. तर लोकसत्तेच्या अग्रलेखात त्यांनी बरेच मुद्दे मांडलेले आहेत, पण असेच मला त्यातले 2-3 मुद्दे फार महत्त्वाचे वाटतात. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं काळजी, काही वेळेला यशाची सुद्धा काळजी वाटते आणि याचं कारण यश ज्या पद्धतीने मिळवलं जातं त्याच्याबद्दलचे त्यांनी फार महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की इंडियन एक्सप्रेसमध्ये इंग्लिशमध्ये ते तसंच तो अग्रलेख त्याच्या आधारित त्यांनी परत लिहिलेला आहे. आणि त्याच्या आता माझी आशा आहे की गिरीश कुबेर त्यांच्या मतावर ठाम राहतील म्हणून, म्हणजे उद्या तो अग्रलेख बदलला जाणार नाही अशी मी आशा बाळगते त्यामध्ये. पण त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की नागपूर अमरावती अकोला या ठिकाणी भाजपाची बांधणी होती आणि त्यामुळे तिथल्या यशाबद्दल फार काही प्रश्न उपस्थित करायची गरज नाही आहे, परंतु पुणे आणि पिंपरी चिंचवड याच्यावरती त्यांनी भरपूर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आणि त्यांनी हा शब्द वापरलेला आहे सरळ सरळ की निवडणुकीचं जे तंत्र असतं त्याचं जे व्यवस्थापन असतं की ज्याला सामदाम दंडभेद आपण वेगळ्या भाषेत म्हणू शकतो त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने भरपूर प्रगती केलेली आहे. आणि त्या प्रगतीच्यामुळे तो विजय जरी असला तरीसुद्धा एका अर्थाने तो विजय कलंकित आहे, कारण का कलंकित शब्द त्यांनी वापरला नसला तरी त्यांनी ओम कलानीचा उदाहरण दिलेलं आहे आणि म्हटलेलं आहे की उल्हासनगरमध्ये जिथे कलानी आणखीन या सगळ्या गुन्हेगारांच्या विरुद्ध हितेंद्र ठाकूर याच्या विरुद्ध अगदी प्रचंड मोठं एक मोहीम उघडली होती गोपीनाथ मुंडेंनी, आणि मला खात्री आहे की उपाध्यांना विस्मरण होणंच शक्य नाही कारण ते पहिल्यापासून या सर्व कामामध्ये आहेत. आणि अशा वेळेला त्याचा प्रचार करणं किंवा त्याच्याबरोबर आघाडी करणं त्यासाठी वेळ पडलं तर आरपीआयला सोडून देणं या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर लोकसत्तेच्या अग्रलेखावर परत मी येते आणि त्याच्यात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की शिवसेना जे काय आहे त्याच्यामध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये मात्र याबद्दल त्यांना काही पुढे जाता आलं नाही शिवसेनेच्या, हे सर्व असून सुद्धा हे तंत्र आणि व्यवस्थापन असून सुद्धा. निलमताई काल उद्धव ठाकरे इतका स्पष्ट बोलल्यावरती तुम्ही दुसऱ्यांचे दाखले देऊन का बोलताय? उद्धव साहेबांच्याच वरती एक तास चर्चा करायची असेल तर मला तर आनंद नाही. तसं नाही, प्रश्न असा आहे की काही वेळेला तुम्ही आडून आडून का बोलताय? त्याच्यामध्ये तुम्ही खुलेपणाने बोला ना की खरंच सामदाम दंडभेद तंत्र भाजपने वापरलं असेल तर कसं वापरलं?
मी एक एक मुद्द्याकडे येते आहे त्याच्या संदर्भात जे आहे ते. आणि मी हेही सांगितलं की आता काय माहितीये का, दामचं जे आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की लोकसत्तेचा मी अग्रलेखाचा याच्यासाठी उल्लेख करते या सगळ्यामध्ये की आपले ऐकणारे जे प्रेक्षक आहेत त्यांची आज मानसिकता काय असणार आहे. त्याच्यात सर्व पक्षांचे मतदार आहेत वेगवेगळे जे आहेत ते. आता दंड आणि भेदच्या मध्ये तर आता जेव्हा अशा पद्धतीचं ज्यांचं डायरेक्टली क्रिमिनल रेकॉर्ड आहे असे लोक जेव्हा घेतलेले आहेत तर त्यांनी कशा प्रकारे निवडणुकीच्या मध्ये उपयोग केला असेल हे पण आपण पाहू शकतो. पण हे सगळं असून सुद्धा मला असं वाटतं की आज म्हणजे पुण्यामध्ये मोठी चर्चा चालली आहे त्याची की त्यांनी वाडेश्वरमध्ये जेव्हा सर्व पक्षाचे कार्यकर्ते बसले होते अगोदर त्यावेळेला जे आकडे काढले होते आणि ते बंद करून एका पाकिटात ठेवले होते तर एक्झॅक्टली तसेच्या तसे आकडे हे संजय काकड्यांनी दिल्याप्रमाणेच पुण्याचा निकाल लागलेला आहे. म्हणजे त्यांचा अभ्यास खूप दांडगा झालेला आहे. 92 जागा म्हणाले बरोबर तेवढ्याच जागा आल्या म्हणजे हे तर सेफॉलॉजिस्टना सुद्धा जमत नाही किंवा आमचे पत्रकारितेमधले मित्र कुमार केतकर हे सुद्धा काही वेळेला सांगतात तर 5 जणी अंदाज इकडे तिकडे होतो पण त्यांचा अचूक आलेला अंदाज. आता त्याची कारणं काय आहेत संजय काकडेंबरोबर अंकुश काकडे सुद्धा होते. माझा सांगण्याचा मुद्दा असा अंकुश काकडे सुद्धा होते. मी थेट जातो अंकुश काकडे यांच्याकडे होते पण त्याच्याकडे येतील. हा अंकुश काकडे जसं की आता नीलमताई म्हणतायत की संजय काकडे यांचे आकडे बरोबर लागले. संजय काकडे यांचे आकडे हे बरोबर लागले तर ते कसे लागले? आशिष आज आम्ही पुन्हा त्या ठिकाणी परवा म्हणजे मतमोजणीच्या आदल्या दिवशी आम्ही बसलो होतो आणि प्रसिद्धी प्रसार माध्यमामध्ये काम करणारे कार्यकर्ते त्यानंतर विविध पक्षाचे अध्यक्ष आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रत्येकाने एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या निवडणुकीमध्ये आपले अंदाज आपण सांगावेत अशा प्रकारचा निर्णय केला आणि प्रत्येकाने नावानिशी त्या ठिकाणी आकडे द्यावेत. आता आम्ही राजकीय पक्ष कदाचित आम्ही आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये 2-4 आकडे जास्त सांगू शकू परंतु प्रचार प्रसार माध्यमामध्ये काम करणारे कार्यकर्ते हे काही कुठल्या पक्षाशी फारसे बांधिले आहेत असं नाही. ग्राउंड लेवलवरती ते काम करतात आणि त्यांनी दिलेले आकडे किंवा आम्ही दिलेले आकडे याच्यामध्ये सगळ्यांचा अपेक्षा भंग झाला अनपेक्षित असे निकाल लागले. पण संजय काकडेंनी मात्र जे आकडे दिलेले होते ते आकडे तंतोतंत त्या ठिकाणी 99% जुळले गेले. आम्हाला हे समजत नाही आज पुणे शहरामध्ये सर्वत्र चर्चा आहे की या ठिकाणी EVM मशीनमध्ये काहीतरी गडबड झालेली असावी ती काहीतरी सत्ताधारी पक्षांनी ती मॅनेज केलेली असावी अशा प्रकारची चर्चा आहे. हे माझं म्हणणं नाही पण सर्वसामान्य ज्या ज्या ठिकाणी आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार निवडून आलेले आहेत ते देखील आश्चर्यचकित झालेले आहेत की आपण एवढ्या मताने निवडून येऊ असं वाटत नव्हतं. ज्या त्यांनी त्यांच्या सर्वेमध्ये त्यांचे काही प्रभाग सीमध्ये धरले होते ते सुद्धा त्यांनी प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजयी आलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांच्या मनामध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण झाला आहे की ह्यामध्ये मतपत्रिकेचं मतदान आणि EVM-मधलं मतदान याच्यामध्ये काही फरक आहे का. त्यामुळे मी त्या ठिकाणी उल्लेख केला की ज्यावेळेला इंदिराजींनी प्रचंड असं यश मिळवलं त्यावेळेला कैलासवासी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की हा विजय बाईचा नसून शाहीचा आहे. आम्हाला पुण्यामध्ये असं वाटतं की हा विजय भारतीय जनता पक्षाचा नसून EVM मशीनचा आहे की काय अशी शंका आमच्या मनामध्ये येतं. नेमकं काय कारण असेल ते कालांतराने लोकांच्या समोर येईल. केशव उपाध्याय तुम्ही ऐकलं अंकुश काकडे काय म्हणालेले आहेत. हा विजय भाजपचा नसून EVM मशीनचा आहे म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की EVM मशीनमध्ये काही घोळ झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. केशव उपाध्याय आशिष धन्यवाद. मला असं वाटलं होतं की सगळेजणांचं सगळ्यांचं एकतर्फी सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीवरती यथेच्छ टीका करून झाल्यानंतर आपण माझ्याकडे याल त्यामुळे मला असं वाटलं की तुमची फक्त ही कॉमेंट आहे माझ्याकडे याल असं मला वाटलं नव्हतं म्हणून मी थांबलो होतो. मुळात मी पहिल्यांदा भाईंना धन्यवाद देतो. भाईंनी मोठ्या मनाने लोकशाहीतला आल्या निर्णय त्यानुसार आमचं अभिनंदन केलं माझं नीलमताईंचं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर भाईंनासुद्धा
ठीक आहे आज घोषणा झाली नसेल अजून, पण पुढे उद्या परवा जेव्हा केव्हा घोषणा होईल त्यासाठी त्यांच्या अध्यक्षपदासाठी शुभेच्छाही त्यांना देतो मी. थँक्यू सो मच, धन्यवाद. आता एक एक गोष्टी मी खरं मगापासून आमच्या निलमताईचं बोलणं ऐकत होतो, अंकुशराव काकडेंचं मी बोलणं ऐकलं. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये एकदा निवडणुका झाल्या की त्याच्यानंतर एक परिपक्वता दाखवत लोकशाहीत लोकांनी दिलेला जो निर्णय असतो तो स्वीकारून पुढे जायचं असतं. त्याच्यानंतर जे मागे घडलं म्हणजे एका अर्थाने आज जी आपण रडारड करतो आहोत ती आपण लोकांनी दिलेल्या लोकशाहीतील निर्णयाचा अपमान करतो आहोत असं माझं म्हणणं आहे. साधं गणित आहे. ई व्ही एम मशीनमध्ये पहिलं काय आमचे मित्र अंकुशराव काकडे ज्येष्ठ आहेत, माझ्याशी खूप अनुभवी आहेत, त्याने तो उल्लेखही केला की शाहीचा नाही हा शाहीचा विजय वगैरे. तर ते म्हणजे मग पुणे आत्ताच आपण उल्लेख केला निलमताईकडून की पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी जास्त निवडून आलं किंवा रत्नागिरीमध्ये सेना निवडून आली, मग हा ई व्ही एमचा मग हा ई व्ही एमचा विजय म्हणायचा का? असं घडत नसतं. ज्यावेळी आपल्याला यश येत नाही त्यावेळी त्याचं प्रामाणिकपणे आत्मचिंतन करायचं असतं आणि त्या आत्मचिंतनातनं ज्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करून पुन्हा लोकांकडे जायचं असतं आणि पुन्हा लोकांकडे मतं मागायची असतात. हा लोकशाहीचा खरा अर्थ असून राजकीय पक्षांनी तो स्वीकारला पाहिजे. मग अशा आमच्या निलमताईचं मी बऱ्याच साम दाम दंड भेद याच्यावरती ते एक एक मुद्दे घेऊन बोलत होते. ज्या लोकसत्तेचा अग्रलेखाचा उल्लेख त्या वारंवार करत होत्या त्या लोकसत्ताच्या अग्रलेखातही उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हटलंय ते निलमताईंना मान्य आहे का? उद्धव ठाकरेंनी नीट परिस्थिती म्हणजे उद्धव ठाकरेंनीच ही परिस्थिती भारतीय जनता पार्टीला दिली, इथपर्यंत त्यांनी म्हटलेलं अग्रलेखामध्ये. म्हणजे मग असं म्हणजे नाही मला एवढंच हे मत मान्य, बाकी मत मला मान्य नाही असं म्हणून चालेल का मला सांगा? त्यामुळे अग्रलेखांचं महत्त्व अग्रलेखा ठिकाणी त्याचा सन्मान आम्ही करतो तो आहेच आहे, पण प्रत्येक राजकीय पक्षाचं आपली एक भूमिका असते त्यानुसार तो पुढे जात असतो. त्यातलं आणखीन ते म्हणाले की काय साम केलं तर ठीक आहे सगळ्याच राजकीय पक्षांनी करावं लागतं, दाम मात्र दिसतो सगळ्यांना खर्च किती दिसतोय, काय शिवसेनेने खर्च केला नाही? म्हणजे आजचा सामन्याचा अग्रलेखाचा तो उल्लेख आहे काय म्हणे सत्ता संपत्ती, म्हणजे शिवसेनेने कशाचा आदर प्रचार केला? मग शिवसेनेकडे ती शिवसेने जाहिराती केल्या टीव्हीच्या, शिवसेनेने मार्केटिंग केलं. प्रश्न असा आहे की जनतेला आवडणाऱ्या जनतेला भावल्या तुम्ही केलेल्या जाहिराती तुमचं प्रॉडक्ट हे जनतेला भावलं नाही जनतेला आवडलं नाही आणि मग त्याचा दोष मात्र तुम्ही मात्र देणार की नाही बघा का यांनी झगमगाट केला. अशा पद्धतीने इतरांवर दोष देऊन चालत नाही. आपली राजकीय शेवटी जाहिरात बाकी सगळ्या गोष्टी एक सगळ्यात महत्त्वाचं आशिष माझं पूर्ण उद्या एक 30 सेकंद घेतो फक्त जास्त घेत नाही. शेवटी राजकीय पक्षाची कुठल्याही व म्हणजे मी एक मध्यंतरी जाहिरातीवरचं पुस्तक वाचलं की ब्रँड चांगला ब्रँड कधी असतो, मुळात त्या ब्रँडची विश्वासार्हता असावी लागते तर त्याची जाहिरात लोकांना भावते. जर ब्रँडमध्येच विश्वासार्हता नसेल ब्रँड चांगला नसेल तर तुम्ही कितीही चकचकीत जाहिरात करा ती चालत नाही. हे राहुल गांधी संदर्भात एका पुस्तकात म्हटलेलं होतं, त्यामुळे मला आज या संदर्भात तो संदर्भ इथं मला लावायची इच्छा नाही आहे सगळे संदर्भ, पण मला इतकंच म्हणायचं आहे शेवटी विश्वासार्हता भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही जास्त आहे आणि स्वाभाविकपणे लोक त्याला प्रतिसाद देत आहेत, लोक त्यामध्ये देत आहेत. आता अंकुशराव काकडे म्हणाले इतके आकडे आले कसे, अनेकांचे चुकले. निलमताईंनी कुमार केतकरांचं उदाहरण दिलं, मला म्हणजे आमचे म्हणजे कुमार केतकर कधीपासून मापदंड झाले सगळ्या विषयातले, म्हणजे कुमार केतकरांचे पण चुकतात मग हे कसे काय बरोबर? मला माहिती नाही म्हणजे कुमार केतकर ज्येष्ठ पत्रकार आहेत संपादक आहेत हे मला माहिती आहे आणि सातत्याने भाजप शिवसेनेच्या विरोधातही ते लिहितात हेही मला माहिती आहे, तो त्यांचा अधिकार आहे, पण ते मापदंड निलमताईंच्या दृष्टीने कधीपासून झाले हे मला माहित नाही का? शिवसेनेच्या दृष्टीने ते मापदंड आहेत हेही मला माहिती नाही, पण ठीक आहे. आता कुमार केतकर त्यांना मापदंड वाटतात, भाईने दिल्या शुभेच्छा वेगळ्या परिपेक्षात महत्वाच्या वाटतात त्यांना, ठीक आहे नव्या बदलत्या संदर्भात ते समजू शकतो आम्ही सगळं त्याच्यामध्ये, पण मुळामध्ये जनतेमधलं एकच त्यातला आशिषाचा अर्थ आहे की ग्राउंड लेवलला काय चाललंय याचा अंदाज आपल्याला दुर्दैव आहे. नाही नाही त्या निलमताई बोलल्या अंकुशराव मी नाही निलमताई बोलल्या आजच्या परिस्थितीत वेगळं निलमताईचे वाक्य बोलल्या म्हणून मी शोधलं. मला मी मोकळेपणे अभिनंदन केलं, मी निलमताईचं अभिनंदन केलं मोकळेपणे. भाजपचं लक्ष आहे निलमताईचं वाक्य ऐका, भाजपचं लक्ष आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीकडे. निलमताईंचं वाक्य ऐका येस हा, त्यामुळे मुळात आम्हाला प्रसार माध्यमांना एक लक्षात घ्या एक एक माझं पूर्ण 30 सेकंद पूर्ण करतो मग आपण बोलायचं 30 सेकंद नाही टीका नाही केली मी सांगितलं नाव त्यांनी काढलं मी नाहीच काढलं नाव. असं आहे की मुळामध्ये ज्या विषयावरती
मला फक्त 30 सेकंद द्या, जास्त नाही. मुळामध्ये आता असं आहे की पब्लिक ओपिनियन माइंड आता पुन्हा चर्चा नाही ना. बोला तुम्ही, बोला बोला. अहो चर्चा विश्वंभर चौधरी असं काय करताय? माझं पूर्ण करा नंतर बोला, मी त्यांच्यात बोललो नाही. एकाने रेफरन्स काढला म्हणून मला उत्तर देणार भाग आहे ना, असं कसं करतो? केशव केशव बोला, तुम्ही तुम्ही कंटिन्यू करा. पब्लिक मध्ये केशव तुम्ही कंटिन्यू करा, तुम्ही बोला. भारतातल्या एका अग्रगण्य भारतातल्या एका अग्रगण्य पत्रकाराबाबत अशी चर्चा होऊ शकत नाही असं मी म्हणतो. हे बघा हे काय चाललंय, त्यांना बोलू द्या. विश्वंभर चौधरी आपण तो मुद्दा घेऊया, तो मुद्दा घेऊया. विश्वंभर चौधरी ऐका ना, तो मुद्दा मलाही उचलायचा आहे. यांचं पूर्ण होऊ द्या. ठीक. आणि मी कुमार केतरांवर काही वाईट बोललो नाही, मी इतकंच म्हणालो की ते सेनेचे मापदंड आहेत, इतकंच मला बरं. नाही नाही नाही, तुम्ही एवढंच नाही म्हणालात, तुम्ही एवढंच नाही म्हणालात. तुम्ही म्हणालात ते सातत्यानं लिहितात. हा, त्या लिहिण्यावरती आणि त्या बोलण्यावरती तुमचा आक्षेप होता. खोटं आहे का ते? ते खोटं आहे का? लिहितात वस्तुस्थिती? असं नाही, ते लिहितात म्हणजे काय? आम्ही बोलतो म्हणजे काय? सेक्युलर वादी आहेत म्हणून जे पटत नाही ते लिहिणं, तुम्हाला ते पटत नसेल म्हणून त्यांना विरोध करणारे संपादक आहेत. बरं, ठीक आहे ठीक आहे, हा मुद्दा वाढू नये. ती व्यक्ती इथं नाही, त्यामुळे आपण हा मुद्दा वाढवायचा नाही. म्हणून मी शांत राहिलो होतो, तुम्ही बोला. माझं पूर्ण करू द्या. अरे आमच्याबद्दल गैरसमज होतो. मला पूर्ण करू द्या, 30 सेकंद. 90 सेकंद झाले. बोला. पब्लिक ओपिनियन, पब्लिक ओपिनियन तुमच्या लक्षात आलं नाही, याचा अर्थ ते पब्लिक ओपिनियन मतदारांच्या मनात काय चाललंय हे काय म्हणजे तुमचं अपयश आहे निवडणूक चाचण्यामध्ये, का तुमचे जे काही कल तुम्हाला वाटतात ते येत नाही. अमेरिकेत तर ट्रम्पचं असं झालं, ट्रम्प हरणारे सगळे लिहित होते, ज्या लोकसत्ताचा वारंवार उल्लेख केला जातो अभरलेखाचा, त्यांनी असंच लिहिलं होतं की ट्रम्प हरणार आणि काय जिंकणार. प्रत्यक्षात काय झालं? ट्रम्प जिंकले. त्यामुळे एक कदाचित विशफुल थिंकिंग जे आपलं आहे की भारतीय जनता पार्टी हरली पाहिजे, भारतीय जनता पार्टी हरणार आहे, असं विशफुल थिंकिंग आपल्या सगळ्या अनेकांचं असू शकतं. आणि त्यातनं मग भारतीय जनता पार्टी जिंकल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे खोटे आरोप करून एक काय तर प्रचार, खोटा प्रचार करण्याचं काम सुरू होऊ शकतं. पण जनतेमध्ये, प्रत्यक्षात जनतेमध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल आजही आस्था आहे आणि त्याचं प्रतिबिंब मतपेटीतून दिसतंय, ते स्वीकारलं पाहिजे. ठीक आहे भाई, तुम्हाला हे पट्ट का? ते म्हणतात तुम्ही सगळे आमच्या वाईटावर टपला आहात, आम्ही जिंकलो, आम्ही नंबरवर आलो, तरी तुम्ही त्यातनं चुका काढताय आणि नको ते आरोप करताय. आशिष, आपल्याला माझी एक विनंती आहे की हा तुमचा आजचा सवाल एक तासाचा, गेला अर्धा तास आपण निलमताईने अगदी सविस्तरपणे आकडेवारी सहित साम दाम दंड याचा सगळ्याचा विश्लेषण करत ते सांगितलं, ते किती आवश्यक होतं ते तुम्हाला जास्त माहिती, आणि त्याची उत्तरं देत त्यांनी 30 सेकंद करत त्यांनी हे केलं. त्यामुळे आता असं आहे की आम्हाला जर तुम्ही विचाराल तर माझं सरळ असं मत आहे की ज्या मुद्द्यांवर तुम्ही विचारताय त्या मुद्द्यांवर आपण बोलणं आवश्यक आहे. जो जितावो सिकंदर, ज्याने आपलं काही म्हणावं आणि काही चालावं असं होत नाही. परंतु ही मात्र तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे की विरोधकांना जर एखाद्या गोष्टीबद्दल त्यांच्या मनामध्ये शंका असेल तर त्यांनी ती बोलून दाखवली तर ती जिवारी लागून घेण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून मला तुम्ही जे विचारलेले चार प्रश्न त्याच्यावर फक्त बोलायचं आहे. हे पहिला म्हणजे असा, सामदंड भेद हे सगळं वापरलं का? तर होय, जर 100% कमी वाटत असतील तर 200% वापरलं. आणि हे आता मी त्यांच्यासारखं साम म्हणजे काय, दाम म्हणजे काय, आणि ते त्याच्यात जाणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र मला इथे मुद्दा उल्लेख करावं असं वाटेल की ज्या पद्धतीने यंत्रणेचा गैरवापर म्हणत नाही मी, गैरवापर या राज्यामध्ये झाला, तो पूर्वी कधी झाला नव्हता, हे मला मुद्दाम सांगावं वाटेल. विश्वंभर चौधरी याच्यावर जास्त प्रकाश टाकू शकतील. पैसे घेताना, पैसे देताना ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या. एकदा एक नव्हे, राज्यामध्ये अशा अनेक घटना घडल्या. पोलीस स्टेशनमध्ये गेलं पोलिसांनी, हो आम्ही बघतो करून काही एकही FIR त्याच्यावर लॉन्च केला गेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. मुंबईसारख्या ठिकाणी तर त्या क्लिपिंग सगळीकडे फिरत होत्या, त्या 2000 नोटा कशा वाटल्या हे सगळं करतो. त्यामुळे दामदंड भेद हे सगळं वापरलं गेलेलं आहे, हे खरं आहे. आता ज्या पद्धतीने नोटा बंदीच्या नंतर ज्या पद्धतीच्या ही पैसे जे वाटले गेले, मला मोठं आश्चर्य वाटते की आणि ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं आणि नेत्यांकडनं वाटले गेले. ही वस्तुस्थिती आहे, ही आपल्याला काही नाकारता येत नाही. आणि म्हणून
आपण जे काय म्हणत आहात त्या बाबतीमध्ये एवढंच सांगतो, कुणाच्या अग्रलेखात काय आलं काय नाही आलं त्यापेक्षा ही वस्तुस्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती माध्यमं सगळी, म्हणजे ही रिझल्ट लागल्यावर नव्हे, त्याच्या अगोदर सुद्धा प्रत्येक माध्यमाने याच्यावर मोठे मोठे सवाल केले. तुम्ही सवाल केलेला आहे की किती डागी किंवा किती गोंड प्रवृत्तीचे, किती पक्षामध्ये काय वगैरे वगैरे, ते सगळं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं काय कारण नाही. एक गोष्ट आणखीन मला या ठिकाणी मुद्दाम सांगावीशी वाटेल ती अशी की ज्या अपेक्षेने लोकांचा मतदार राजा हा सर्वस्वी आहे, मी सुरुवातीलाच ते मान्य केलं, परंतु ज्या पद्धतीचं ब्रँडिंग ज्याचा आपण उल्लेख केलात, ब्रँडिंगचा अर्थ ती गोष्ट तशी असतेच असं काही समजण्याचं कारण नाही. होय, या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीचं ब्रँडिंग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपने केलं त्याबद्दल त्यांना क्रेडिटच द्यायला हवं. परंतु मला फक्त 2.5 वर्षपूर्वी 2.75 वर्षपूर्वी झालेल्या निवडणुकाचा मला फक्त रेफरन्स यासाठी द्यायचा आहे. तिथेही आपण असा फार मोठं ब्रँडिंग स्वतः यांचं देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांचं आपण केलं. माझा प्रश्न एवढाच आहे, ज्या विश्वासार्हतेबद्दल आपण म्हणत आहात, आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही देशाच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं म्हटलं होतं, काय झालं ब्रँडिंगचं? किती विश्वास ठेवायचा ब्रँडिंगवर? आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी 100 दिवसामध्ये काय 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 करू असं सांगितलं होतं सगळं, किती विश्वास ठेवायचा? तुम्ही सांगा. आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी नंतर याच्यावर हे सगळे चुनावी जुमले आहेत असं सांगितलं, आणि म्हणून आत्ताचा ब्रँड ज्याचा तुम्ही उल्लेख करत आहात त्याची विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे ना हो साहेब? असं आहे की मी शब्द दिला, आता तुम्ही शब्द दिला हा किती पाळाल ह्याचा काय काय भरोसा असू शकतो? आणि म्हणून आम्ही हरलेल्या मनस्थितीमध्ये असू कदाचित, तुम्ही तो प्रयत्न करा, तुम्ही तो बोला, त्याच्यामध्ये तुम्हाला जे सुख मिळतंय ते मिळू द्या, कारण आम्ही ते हार स्वीकारलेली आहे. मतदार राजाने ते आम्हाला आमची जागा दाखवून दिली, त्याच्याबद्दल काही आणखीन तुमचे काही वक्तव्य असेल तेही आम्ही सहन करू. परंतु ज्या बाबतीमध्ये तुम्ही अगदी छाती ठोकपणे म्हणतात ब्रँडिंगच्या बाबतीमध्ये, त्या ब्रँडिंगवर विश्वास कसा करायचा? मुंबई सारख्या ठिकाणी 22 वर्ष मांडीला मांडी लावून तुम्ही बसलेत, उपमहापौर तुमचा, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन तुमचा, आणि गेल्या 4 महिन्यापूर्वी तुम्हाला पारदर्शकता दिसली? राज्याच्या ह्याच्यामध्ये किती पारदर्शकता 2.5 वर्षात 2.75 वर्षामध्ये आपण दाखवली? सांगा जरा, ज्या ब्रँडचं आपण नाव करत आहात त्या ब्रँडने या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 38 मंत्र्यांपैकी 17 मंत्री हे गुन्हेगार प्रवृत्तीचे, त्यांचे गुन्हे आहेत, भ्रष्टाचारी आहेत आणि सरकारी दस्तऐवजामध्ये आहेत, आता तरी सुद्धा त्या ब्रँडने क्लीन चीट दिलेली आहे. मग आता त्या ब्रँडवर आम्ही किती विश्वास ठेवायचा? जनतेने किती विश्वास ठेवायचा? भाई जगताप विरोधक म्हणून कदाचित म्हणत असेल. माझी जनतेला तेवढीच विनंती आहे, ज्या विश्वासाने या ब्रँडवर आपण विश्वास ठेवलेला आहात, मी परमेश्वराला प्रार्थना करतो, आई भवानीला प्रार्थना करतो की त्यांनी जे जे सांगितलंय करारनामा, तुमचा वचननामा नव्हे करारनामा, कारण तुम्ही हमीपत्र करारनामा केलाय, आणि वा वा वा, म्हणजे एक नवीन पद्धत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही हे केलेलं आहे. तुम्ही तो करारनामा तसाच्या तसा पाळा. तुमचा लौकिक पाहता गेल्या 2.5-3 वर्षाचा तुम्ही कसल्याही प्रकारचा आपला शब्द पाळला नाही, हेच जनतेच्या समोर आलंय. आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा देत असताना, आपल्या ब्रँडिंगला त्याचं भलामण करत असताना आम्ही म्हणू की ठीक आहे, ब्रँडिंगचं चाललं, साम दाम दंड ब्रँड सगळा चालला, फक्त जे काय सांगितलं जनतेला मुंबईच्या राज्याच्या त्यांना मात्र तुम्ही दिलासा द्या, आणि जे तुम्ही मान्य केलंय किंवा जे तुम्ही करारनाम्यामध्ये दिलंय तेवढं करा, हे माझी आपली विनंती आहे. ठीक आहे, आम्ही पुण्याला जातोय, पुण्याला विशंभर चौधरी आपल्या सोबत. विशंभर चौधरी, भाजपची पक्ष संघटना इतकी बळकट आहे, ज्या पद्धतीचं यश भाजपला मिळालेलं आहे, जे यश मिळालेलं आहे निवडणुकांमधून, हे यश भाजपचं पक्ष संघटनेच्या जीवावर आहे की केवळ प्रचारतंत्राचा वापर करून मिळवलेला आहे? तुमचं काय असेसमेंट आहे एकूणच या भाजपच्या यशाबद्दल? नाही आशिष, थोडं मला ह्याच्यात थोडा अधिक वेळ द्या.
पहिल्यांदा मी सगळ्या निवडून आलेल्यांचं सगळं पक्षीयांचं अभिनंदन करतो, जनतेच्या अपेक्षा ते पूर्ण करतील असं मी विश्वास खरं व्यक्त करतो. भाईंचं मगाशी अभिनंदन केलं, भाई आहो अंकुश अण्णा तुमचं अभिनंदन करते, यात एक खास अर्थ आहे, ते डायरेक्ट थोरल्या साहेबांचे हॉट एकदम त्यांचं हॉट कनेक्शन आहे त्यांच्याशी, आणि थोरल्या साहेबांना सगळ्या राजकीय पक्षातलं सगळ्यात आधी कळतं, त्यामुळे भाई तुम्ही हे अभिनंदन स्वीकारा, माझं पण स्वीकारा. अंकुश अण्णा जर म्हणतायत तर तुम्ही मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होणार यात तुम्ही कुठलीही शंका बाळगू नका, मी तुमचं अभिनंदन करतो पहिल्यांदा. आणि फक्त दूरदृष्टी ठेवूनच मी आज त्यांना स्टुडिओत बोलवलेलं आहे. मला जरा आभारी आपला, आपला सगळ्यांचा आभारी, शुभचिंतक आहात. वा क्या बात आहे. फक्त एक भाई तुम्हाला सांगतो, मला आठवण झाली गोविंदराव तळवलकरांची, मला आठवण झाली व्ही पी सिंग जेव्हा त्यांचे उतार वय होतं आणि कुठलीही शक्यता नव्हती, तेव्हा व्ही पी सिंग असं तीन तीनदा म्हणत होते की काही झालं तरी पंतप्रधान मीच होणार, तर तळवलकर साहेबांनी फार सुंदर लिहिलं होतं, ते म्हणले की व्ही पी सिंग यांचा आशावाद कोणीही हेवा करावा असाच आहे असं त्यांनी लिहिलं होतं. तर संजय निरूपण नावाचा माणूस मुंबईत विजयश्री खेचून आणू शकतो हा काँग्रेसचा आशावाद सुद्धा हेवा करण्याजोगाच होता. आणि आता तिथं भाई येत असेल तर मी भाई तुम्हाला शुभेच्छा देतो. मुद्दा सामदाम दंड भेदाचा असला तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे आशिष, म्हणजे आपण या प्रवक्त्या चारही प्रवक्त्यांकडे आपण कदाचित बोटं दाखवू, व्यवस्थेकडे दाखवू, पण एका माणसाकडे आपण एका घटकाकडे आपण बोट नाही दाखवत आहोत, ते म्हणजे इथले लोक आहेत ना. गेली काही वर्ष कोणतीही भिकारचोट राजकीय संस्कृती आली ही फ्लेक्सची, की कोणीतरी मोठा एक दादा बाबा नाना खाली असे 25 लाचार चेहरे असतात त्याच्याखाली, की हे कळतंच की वरच्यांनी जर काही स्कीम आणली नाही तर खालचा जगू शकत नाही. पण हा दोष राजकीय पक्षांचा नाही आहे, हा दोष लोकांचा आहे, की लोकांनी कधी राजकीय पक्षांना विचारलं की अशा प्रकारे तुम्ही आमचं विद्रुपीकरण करून नाही करू शकत आमच्या शहरात, हे लोकांनी नाही विचारलं. तेव्हा जे काही झालं सामदाम दंडभेद हे अगदीच बरोबर आहे, सामोपचाराने त्यांनी काही लोक आणले. उदाहरणार्थ सांगतो ईव्हीएमचं बद्दल जर आरोप फार गंभीर आहेत आणि विरोधी पक्षांनी ती तड लावावी अशी मला नक्की इच्छा आहे एक नागरिक म्हणून, कारण ईव्हीएममध्येच जर घोटाळे होत असतील तर ती फारच गंभीर बाब आहे, म्हणजे माझ्या नागरिक म्हणून लोकशाहीवरच्या विश्वासार्हतेवरच मग प्रश्नचिन्ह निर्माण होतो, त्यामुळे तो तर लावावाच. पण आणखी दोन फॅक्टर होते ज्याच्याकडे विरोधी पक्षांनी फारसं लक्ष दिलं नाही. प्रभाग पद्धती जी होती पुण्यातली, त्यांनी ब्रँडिंग म्हणजे पक्ष आणि चिन्ह हे ब्रँडिंग केलं, त्याच्यावरती विरोधी पक्ष पुरेसा लढला नाही असं मला वाटतं. वस्तुतः आज मला असीम सरोदेंनी सांगितलं की प्रकाश आंबेडकरांनी त्याच्यावर न्यायालयात केस जिंकलेली, उच्च न्यायालयात, उच्च न्यायालयाने मागच्या वेळेला प्रभाग पद्धतीला नका करू म्हणून ऑर्डर दिलेली आहे, पण तरीही जर सरकारने हा निर्णय घेतला असेल तर हा मोठा उद्धटपणा आहे, आणि उच्च न्यायालयाशी राज्य सरकारने उद्धटपणा केला तो सिद्ध करण्यात विरोधी पक्ष सुद्धा कमी पडले. मोठा वाटा हा पुण्यातला, ऍटलीस्ट मला पुण्यातलंच माहिती आहे, पुण्यातला मोठा वाटा हा या प्रभाग पद्धतीचा होता. दुसरा जो वाटा महत्वाचा होता तो प्रचाराचा होता. म्हणजे आशिष मला खरंच सांगतो, म्हणजे मी हे स्वीकारलेलं आहे की आपण आता जागतिकीकरण स्वीकारलं 1991 उदारीकरण खासगीकरण, आपण एक सून परदेशातली आपल्या घरात घेतलेली आणि म्हणून ती सगळीच तुमचे संस्कार पाळणार नाही, ती तिचे पण संस्कार आणणार आहे, पण ते आपल्याला खिलाडूपणे घ्यावेच लागणार, नाही तर आपण त्या सुनेवर अन्याय करू. उदाहरण मी सांगतो की आता या जागतिकीकरणाच्या काळात, मॅकडोनाल्ड्सच्या काळात तुम्ही आपल्या घरी मुलं काढा पितील अशी काही अपेक्षा तुळशीचा काढा पितील करू शकत नाही, कारण चौराहेवर तुम्ही मॅकडोनाल्ड आणून ठेवलेला आहे, तेव्हा जाहिरातबाजी होणार हे सगळं होणार हे मान्य आहे, पण ते कितपत याला फार महत्व आहे. मला असं वाटतं की मी आशिष सांगतो 25 वर्ष मी पुण्याच्या निवडणुका पाहतोय, एवढे पोस्टर्स, एवढे फ्लेक्स आणि एवढी जाहिरात, म्हणजे जर आपण चॅनल रिमोट घेऊन बसलो आणि चॅनल बदलत गेलो तर असे 10 सेकंद सुद्धा जात नव्हते जेव्हा देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाची ॲडव्हर्टाईज दिसून येत नव्हती. मला हे इनह्युमन वाटतंय, मला हे अमानवी वाटतंय, आणि मला हे फारच म्हणजे हे ओंगळवान वाटतंय मला ही राजकीय संस्कृती, की जिथे प्रचंड व्यक्तिवाद, प्रचंड पक्षवाद आणि बेसुमार खर्च. भारतीय जनता पक्षाने जर हिंमत असेल ना केशवराव, तुमच्या पक्षाने खर्च वेबसाईटवर टाकला पाहिजे. तुम्ही सगळे कशासाठी मला कळत नाही की तुमच्या वेबसाईटवर खर्च टाकत नाही कोणताच पक्ष. खरं म्हणजे हा RTI मध्ये राजकीय पक्ष नाहीत याचा हा अत्यंत प्रचंड घेतलेला गैरफायदा आहे. तुमच्यात खरं म्हणजे तुमची मातृसंघटना केशवराव आयुष्य गेलं तिचं नैतिकता शिकवतो शिकवता लोकांना, साधेपणा, शुचिता, साधन शुचिता, नैतिकता त्याच्यात आयुष्य गेलं. ती मातृसंस्था का गप्प आहे त्याची आर्थिक कारणं मला काही माहिती नाही आहेत, परंतु तुमच्या पक्षाची जनता म्हणून माझ्याकडून ही अपेक्षा आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून, मुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा आहे की पारदर्शकपणे जो काही खर्च झाला तो त्यांनी वेबसाईटवर टाकला पाहिजे. ज्या प्रकारची जाहिरात झाली, आणि अजून एक सांगतो आशिष, कदाचित ते विश्लेषणातून आपल्या सुटला मुद्दा, जे भारतीय जनता पक्षाचं यश आहे ते अंकुश अण्णा म्हणतात ईव्हीएमचं असेल तर तो त्यांनी तो मुद्दा तडीला लावावा, मी म्हणतो प्रभाग पद्धतीचा भाग, अजून एक भाग आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक ठिकाणचे मोठे सुभेदार भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे वळवले होते. पिंपरी चिंचवडमध्ये आजमभाई पानसरे, महेश लांडगे आणि यांचेच तिघ जण होते, मला तिसरं नाव आठवलं, लक्ष्मण जगताप, हे तीन जर वजा केले तर तिथं भारतीय जनता पक्षाची ताकद 20 ची सुद्धा नव्हती. काय चारित्र्य तुम्ही पाहिलं लोकांचं घेताना त्यांना,
कोणत्या कोणत्या लोकांना तुम्ही पक्षाबरोबर घेतलं आणि त्यांचं काय चारित्र्य पाहिलं. तुम्ही चारित्र्याच्या गोष्टी मारता, गप्पा करता सगळ्या सगळ्या पक्षातले गुंड, मी ह्या तिघांचं नाही बोलत आहे, हे काही गुंड नाही आहेत, पण सगळ्या पक्षातले इतर ठिकाणी बाकी तिन्ही पक्षात सगळ्या चारी पक्षातले जे अट्टल गुंड होते ते भारतीय जनता पक्षाच्या सोबत होते, आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुण्याचा जो विजय भारतीय जनता पक्षाचा तो तुम्ही काढा त्यामध्ये की बाहेरून आलेले कोण कोण आहेत. अगदी बापूराव कर्णे गुरुजींपासून ते चांगले, ते काही गुंड या सदरात येणारा मनुष्य नाही, पण जे जे कोणी आहेत तुम्ही बघा, हा विजय हा आयात उमेदवारांचा विजय आहे. आणि एक गोष्ट मी सांगतो नक्की की एखादा कार्यक्रम पाहायला तुम्ही जेव्हा म्होरक्याला बोलवता तेव्हा तो म्होरक्या 10 लोकांना घेऊन येतो आणि तुम्हाला वाटतं सभागृह भरलंय, पण दुसरा चांगला कार्यक्रम सुरू होता ना दुसऱ्या चांगल्या प्रॉडक्टचा, तो 10 च्या 10 घेऊन तिकडे जात असतो. पण मुद्दा मला वेगळा महत्वाचा आहे, तो फार महत्वाचा मुद्दा आहे. मुद्दा असा आहे की कमोडिटी झालेला आहे, निवडणुका ह्या कमोडिटी झालेल्या आहेत, हे एक वस्तूकरण निवडणुकांचं झालं आहे. आणि तिथं जी पेस आपल्या आयुष्याची आज आपल्याला जागतिकीकरणाने दिली ती तिथंही आहे. इट इज ऑब्व्हियस की तिथे वेग आहे, फक्त तिथे स्पेस नाही आहे कोणाला, तिथे ना जनतेला स्पेस आहे. एक केशवराव तुम्हाला मी सांगतो, ही पहिली निवडणूक आहे 25 वर्षातली जेव्हा एकही उमेदवार मला सोसायटीत आलेला दिसला नाही कोणत्याही पक्षाचा. याचा अर्थ काय आशिष? याचा अर्थ असा आहे की तुमची उमेदवारांना मतदारांना गरज नाही, कारण की उमेदवार त्यांची मतं फिक्स करतायत पैसे देऊन ठराविक तेवढे, आणि तेवढ्या मतावर त्यांचं गणित पुढे सुरळीत जात आहे, म्हणून त्यांना आता मतदाराची गरज राहिलेली नाही आहे. हे लोकशाहीसाठी फार घातक आहे. पण कमोडिटी जेव्हा त्याची होती आहे तेव्हा ही पेस असणार, आणि ही आता ही स्पर्धा झाली आहे. जागतिकीकरणात प्रत्येक गोष्टीचं वस्तूकरण होतं, वस्तूकरण झाली की ती वस्तू मिळवण्यासाठी स्पर्धा होते, आणि ती स्पर्धा जेव्हा अत्यंत मोठ्याला जाते तेव्हा ती गळे कापू स्पर्धा होते. मनसेच्या निवडून आलेल्या माणसाला मारणं कार्यकर्त्यांनी भाजपच्या, हे त्या गळे कापू स्पर्धेचं पुढचं पायरी आहे पुढची. आणि आता हिंसाचार तिकडे सुरू झालाय त्या बाबतीमध्ये. मला असं वाटतं की याचा विचार आशिष तुम्ही आणि मी करून काही उपयोग नाही. आपण समाजावर कुठलाही प्रभाव टाकू शकू असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं की ज्या जनतेने हा जाब विचारायचा ती जनता शांत आहे, त्या जनतेने स्वीकारलेला आहे. आशिष आणि आपल्या सगळ्यांनी इथे बसलेल्या स्टुडिओत बसलेल्यांना मी सांगतो नम्रपणे की मला आता हे लक्षात आलं, तुम्ही पण हे लक्षात घ्या की यापुढे भारतीय निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार, नैतिकता, चारित्र्य या गोष्टी संपलेल्या आहेत, कारण लोक त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करत नाहीत. किती खून केलेस हे लोक उमेदवाराला विचारत नाहीत. आणि त्यामुळे आता आपल्याला आपल्यासमोर जे मॉडेल आहे हे अधिकाधिक भयावह होत जाणार. मी निराशावादी असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी मला माफ करावं, पण एका गोष्टीचा मी उल्लेख करून फक्त शेवटी जाता जाता जातो. मला एका माध्यमांच्या सर्वेतून असं दिसलं, माध्यमांच्या एका प्रतिनिधीकडून मला हे ऑफिशियली कळलं की एका चॅनलवर नरेंद्र मोदी एका आठवड्यात 900 वेळा दिसत होते, अशी 150 चॅनल भारतातली बुक होती, आणि हा सगळा कार्यक्रम 4 महिने चालला. याचा खर्च किती हे कधी कोणाच्या समोर आलं का? ही प्रचार मोहीम ज्या पद्धतीने हायटेक प्रचार मोहीम, मला बाई फार वाईट वाटतं मला की या आताच्या निवडणुकांमध्ये असं झालेलं आहे की तांत्रिकता फार वर पोहोचलेली आणि नैतिकता मात्र खड्ड्यात गेलेली. अगदी बरोबर आहे, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. दृष्ट्या शून्य अशा याच्यावर आपण निवडणूक आणल्या, मला ही स्थिती फार भयावह वाटते. ठीक आहे भाई बोला. 10 सेकंदामध्ये त्यांनी विश्वंभर चौधरीने एक सर्वसामान्यांचा ज्याला लोकशाहीची हे आहे बूज आहे, ज्या लोकशाहीची काळजी आहे त्या कार्यकर्त्याच्या मनातलं हे जे आहे हे असं लाखो करोडो कार्यकर्त्यांच्या मनातलं ते बोललेलं आहेत, आणि म्हणून ती चिंता आहे सगळ्यांना. आणि भाई प्रश्न एक आहे की सातत्यानं भाजपचा विजय हा प्रचार तंत्राच्या बळावरती होताना दिसतोय. फक्त त्याचं एकच सांगतो, तिथं पक्ष संघटना नाही तिथेही भाजपला यश मिळतंय. होय, आम्ही काय केलं, आम्ही केंद्रीय हे जे आहे माहिती याचा जे विभाग आहे त्याच्याकडे आम्ही एक आरटीआय टाकला होता. देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या 3 वर्षामध्ये 1100 कोटी रुपये, हे ऑफिशियल आकडे आहेत, हे सरकारनेच दिलेले आहेत, 1100 कोटी रुपये त्यांनी प्रचारा म्हणजे त्यांच्या त्या ॲडव्हर्टिजमेंटवर खर्च केलेत असा आरटीआयमध्ये मिळालेलं उत्तर आहे ऑफिशियल. अशाच पद्धतीने आता मला असं वाटतं राज्याच्याही याला आपल्याला विचारावं लागेल. आणि ही जर आणि हा खर्च गेली अनेक सरकार झाली ना, आपण काय पहिलं सरकार बघितलं नाही, पहिले पंतप्रधान आपण बघितले नाही, यांचा नंबर 13 आहे, तो त्यांचा लकी नंबर आहे, तो हा भाग वेगळा, परंतु अनेक पंतप्रधान झाले देशाचे, इतका पैसा खर्च झालेला नाही हेही आरटीआयने सांगितलं. फक्त तुमच्या माहिती करता, कारण ऍडव्हर्टिजमेंटचा आहे. आता राज्यातलाही आपण काढू, राज्यातलाही आम्ही किती खर्च झाला, जाहिरातीवरती किती खर्च झाला याचा तपशील भाजप राज्य निवडणूक आयोगाला देणार आहे हे आधीच भाजपनं स्पष्ट केलेलं आहे. तरी पण इतका जो पैशाचा झगमगाट या निवडणुकीत दिसला, मोठी जाहिरातबाजी दिसली, ठिकठिकाणी मोठमोठ्या सभा दिसल्या, त्यातून जे आरोप प्रत्यारोप झाले, त्यातून जी एक वातावरण निर्मिती झाली, त्याचाही फायदा भाजपला झाला आहे का यावरही आपण चर्चा करणार आहोत. पण ब्रेक नंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा.
निवडणुकांमध्ये भाजपनं साम दाम दंडभेद असं तंत्र वापरून यश मिळवल्याचा आरोप पडतोय का? 53% लोक म्हणतायत नाही, हा आरोप पटत नाहीये. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय पुण्याला अंकुश काकडे यांच्याकडे. अंकुश काकडे, आपण ठीक आहे, तुम्ही आरोप ठेवताय की ईव्हीएम मशीनमध्ये काही घोटाळा झाला असेल, त्यात काही गडबड झाली असेल. संजय काकडेंनी जे आकडे निवडणुकीपूर्वी दिले होते ते तंतोतंत निकालानंतर खरे ठरलेले आहेत, त्यामुळं साम दाम दंडभेद तर वापरलं गेलं नाही ना भाजपकडून, अशी शंका तुम्हाला येते आहे. पण तुम्ही हे का विसरताय की लोकसभा 2014, त्यानंतर विधानसभा 2014, तेव्हापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पराभूत मानसिकतेत आहेत आणि त्याचाही फायदा भाजपनं बरोबर उठवलेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीनं आघाडी करून लढायची गरज असताना सुद्धा आघाडी होत नाही, आपण एकत्र आहोत असं चित्र मतदारांसमोर जात नाही, कुठलाही एकोपा तुम्हा दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दिसत नाही, त्याचा एक मोठा फायदा हा भाजपला मिळालेला आहे. अशी काही अंशी तुझ्या म्हणण्यामध्ये तथ्य मी नाकारत नाही. लोकसभेला किंवा विधानसभेला आमच्या दोन्ही पक्षांचा मोठा पराभव झाला. विधानसभेला आम्ही आघाडी करू शकलो नाही आणि त्याचा मोठा फटका दोन्ही पक्षाला भोगावा लागला. परंतु त्यानंतर दोन्ही पक्षातल्या नेत्यांना कुठेतरी आपण एकत्र आलं पाहिजे, समविचारी मतांचं विभाजन न होता ते एकत्रित झालं पाहिजे अशा भूमिकेवरती आम्ही सगळेजण एकत्र आलो. आणि त्याचा आम्ही ज्यावेळेला वेगवेगळे निवडणुका लढतो त्याचा नेमका फायदा हा भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेला होतो हे चित्र आमच्या लक्षामध्ये आल्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषदा किंवा महानगरपालिकांमध्ये आपण एकत्रितपणे निवडणुका लढवाव्यात अशा प्रकारचा आमचा एकमताने निर्णय झाला. अर्थात हे होत असताना बराचसा कालावधी गेला होता. आपण म्हणता ते खरं आहे की थोडीशी नाही म्हटलं तरी कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आलेली होती आणि अजून आणि बऱ्याच अंशी आम्ही सत्तेच्या बाहेर आहोत हे आम्हाला पटतच नव्हतं. म्हणजे विरोधी पक्ष म्हणून ज्या ज्या ठिकाणी आम्ही काही ठिकाणी आक्रमकपणा घ्यायचा तो दोन्ही पक्षांकडनं आमच्याकडनं जेवढा घ्यायला हवा होता तेवढा घेतला गेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना देखील असं वाटत होतं की विरोधी पक्षाची भूमिका हे फारशी चांगल्या प्रकारे प्रभावीपणे मांडत नाही. आणि पण ज्यावेळेला आम्ही जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीला एकत्र बसलो त्यावेळेला ठीक आहे मुंबईमध्ये काय झालं ते चुकीचं झालं किंवा बरोबर झाले नाही, दोन्ही पक्षाची थोडी चूक होती त्या ठिकाणी. संजय निरुपमांचं देखील सुरुवातीचं वक्तव्य, त्याच्यानंतर आमच्या पक्षाकडनं देखील सचिन अहिरांनी अगोदर यादी जाहीर केली आणि त्यामुळे तिथे काही आघाडी होऊ शकली नाही. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मात्र अशा पद्धतीने आघाडी करावी यासाठी स्वतः अजितदादांनी पुढाकार घेतला की याच्यामध्ये ठीक आहे आपण एकत्र येऊया चर्चा करूया, दोन पावलं आम्ही मागे जातो दोन पावलं तुम्ही पुढे मागे जा असं करून कुठेतरी आपण आघाडी करण्याचा प्रयत्न करू. परंतु हे सर्व करत असताना चर्चेचं गुराळ फार लांबलं आणि ते चर्चेचं गुराळ लांबत असताना काही ठिकाणी आपली ताकद नसताना देखील काही मागण्या त्या ठिकाणी होत गेल्या आणि त्यामुळे काही ठिकाणी आम्ही आघाडी करू शकलो नाही, काही ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढती केल्या. पण एक आमच्या लक्षामध्ये आलं की त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्ही कुठे आघाडी म्हणून त्या ठिकाणी निवडणुका लढविल्या त्या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारचं यश संपादन झालं. ज्या ठिकाणी आम्ही थोडेसे वेगळे लढलो त्या ठिकाणी आमच्या नाही म्हणलं तरी मतविभाजनाचा फायदा हा भाजपला मिळाला. आपण जर निवडणुकीचं सगळं रेकॉर्ड उद्या परवा दोन दिवसामध्ये डिटेलमध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये काही प्रभागामध्ये आमच्या दोघांच्या मताची जर का बेरीज केली तर ती भाजपच्या पेक्षा निश्चित जास्त होते. पण आता या सहा सगळा इतिहास झाला आहे. आज मला आनंद आहे की आज मी अशोक चव्हाणांचं स्टेटमेंट मुंबईला पाहिलं, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या बाबतीमध्ये प्रस्ताव दिला तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला आणि जास्तीत जास्त जिल्हा परिषदेमध्ये आम्ही त्या ठिकाणी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे आमच्या दोन्ही पक्षाचे होऊ शकेल. एक गोष्ट मागच्या लक्षामध्ये आलं की भारतीय जनता पक्ष हा केडरबद्ध पक्ष आहे असं म्हटलं जातं, ज्याचा उल्लेख या ठिकाणी विश्वंभर चौधरींनी केला आणि तो अतिशय योग्य होता. यावेळच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार
म्हणजे कदाचित अंकुशकाकडे त्यांचा मतदार नाही, अंकुशकाकडेच्या बिल्डिंगमध्ये जाण्यामध्ये अर्थ नाही हे मी समजू शकतो, पण तू माझ्या शेजारची इमारत असेल, समोरची इमारत असेल किंवा प्रभागातली इमारत असेल, त्या ठिकाणचे मतदार असतील, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा मूळ पक्षाचा कार्यकर्ता जो निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणतो तो कुठेही प्रचारामध्ये दिसला नाही, कुठेही त्या ठिकाणी प्रचाराची स्लिप दिली गेली नाही, परिचय पत्रक प्रत्येक उमेदवाराने वेगवेगळे काढलं गेलं, त्यामुळे बाहेरून आलेले आणि ज्याचा आपण आता सगळेजण उल्लेख करतो आता तेच पुन्हा सांगण्यामध्ये अर्थ नाही, कोणत्या भारतीय जनता पक्षामध्ये किती गुंड आले आणि सगळ्यामध्ये आम्हाला पुण्यामध्ये ते एक लक्षामध्ये आलं की सत्तेचा गैरवापराचा कळस गाठला गेला. जे रिटर्निंग ऑफिसर होते ते रिटर्निंग ऑफिसर स्वतःचा निर्णय घेऊ शकत नव्हते, त्यांना मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांकडनं फोन जायचे किंवा निरोप जायचे की अशा अशा पद्धतीचा निर्णय द्या. एका प्रभागामधला रिटर्निंग ऑफिसर त्यांच्याच अखत्यारीमध्ये असलेल्या एका प्रभागामध्ये एक निर्णय देतो, सेम केस त्यांच्या ताकदीमध्ये असलेल्या दुसऱ्या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाला सोयीचे असेल अशाच पद्धतीचा निर्णय घेतो आणि खुशाल सांगतात की काय करायचं ते तुम्ही कोर्टामध्ये जा, आम्ही निर्णय दिलेला आहे. कुठेही त्या ठिकाणी साधारणतः कोणी आक्षेप घेतला तर साधारणतः 24 तासाची मुदत असते की मी माझी मूळ कागदपत्र तुम्हाला उद्या दाखवतो, 24 तासामध्ये ती परवानगी असते. या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची परवानगी दिली नाही. चिन्ह वाटपाच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक सांगतो की काँग्रेसचे पुण्यातले 16 क्रमांक प्रभागातले उमेदवार रवींद्र धंगेकर यांचं दुर्दैवाने काँग्रेसचं चिन्ह त्यांना मिळू शकलं नाही, म्हणून त्या ठिकाणी चिन्ह देत असताना ते सांगत होते की शिल्लक राहिलेली चिन्हांपैकी मला चिन्ह द्या. तिथल्या रिटर्निंग ऑफिसरनी सांगितलं की मी देतो तेच चिन्ह घ्या. आणि आशिष त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या गटामध्ये यांना सिलिंग फॅन दिला गेला, त्याच गटामध्ये एकाला टेबल फॅन दिला गेला, त्याच गटामध्ये एकाला भिंतीवरचा पंखा दिला, जेणेकरून मतदारांमध्ये संभ्रम व्हावा आणि यांची मतं फोडावी. पण मतदार पुण्यातला जागरूक आहे, त्यांनी त्या गंगेकरलाच निवडून दिलं जो भारतीय जनता पक्षाचा अतिशय बलाढ्य उमेदवार त्या ठिकाणी होता, त्याला जवळपास 4 ते 5 हजार मतांनी त्यांनी पराभूत केलं. अशा पद्धतीने सत्तेचा सरासर गैरवापर, प्रेशर पोलीस खात्याने देखील त्या ठिकाणी इतका प्रचंड त्या ठिकाणी बळाचा वापर केला. मी महानगरपालिकेच्या जवळपास 5-10 निवडणुका मी पाहिलेल्या आहेत, स्वतः मी 4-1 निवडणुका लढवल्या आहेत, पण इतक्या पद्धतीचं दहशतीचं वातावरण, दबावाचं वातावरण आजपर्यंत मी पुणे शहरामध्ये पाहिले नाही. मीच माझंही म्हणणं याच्यातला भाग नाही तर सर्वसामान्य पुणेकरांचं देखील ते मत आहे. लोकशाहीच्या दृष्टीने ह्यांच्या हातामध्ये सत्ता राहणं हे अतिशय घातक आहे हे मात्र निश्चित. ठीक आहे, केशव उपाध्यांना सविस्तर उत्तर द्यायचं आहे मला माहिती आहे, पण माझी ब्रेकची वेळ झालेली आहे, ब्रेक नंतर मी पुन्हा येणार आहे. पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. निवडणुकांमध्ये भाजपनं साम दाम दंडभेद तंत्र वापरून यश मिळवल्याचा विरोधकांचा आरोप पडतोय का? 57% लोक म्हणतायत नाही, विरोधकांचा आरोप पटत नाहीये, साम दाम दंडभेद तंत्र भाजपनं वापरलेलं नाहीये. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी सर्व पाहुण्यांना एक विनंती करणार आहे शेवटच्या सेगमेंटमध्ये, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे त्यामुळे 30-30 सेकंदात प्रत्येकानं आपलं बोलणं आटपावं. केशव, आत्ता जे अंकुश काकडेंनी आरोप केलेले आहेत भाजपवरती त्यावरती काय उत्तर द्यायचं? मुळात मी 30 सेकंदात जर सगळे एका बाजूने एकतर्फी माझ्यावरती टीका करतायत, माझ्या पक्षावर टीका करतायत आणि तुम्ही मला 30 सेकंद बरं 60 सेकंद सगळे ते बोलत होते मी शांतपणे ऐकत होतो. 60 सेकंद याला अकरा अर्थ हा अन्याय माहिती का, म्हणजे इथेही तुम्ही आमची गळचिपी करतात असो. पण अंकुश आमचे मित्र आणि ज्येष्ठ प्रवक्ते अंकुशरावांनी जी मांडणी आता केली ऐकत होतो. बऱ्याच वेळा आपण गोंधळलेले तरी असतो, बऱ्याच वेळा धन्यवाद बऱ्याच वेळा आपण गोंधळलेले असतो, कन्फ्यूज असतो, किंवा आपल्याला वस्तुस्थिती स्वीकारायची नसते, किंबहुना आपणच आपल्या उत्तरामध्ये जे आपल्याला म्हणायचं ते नेमकं उलट म्हणून जातो, याचा प्रत्यंत मला आत्ता आमच्या काकडे सरांच्या विवेचनातनं आला. किंबहुना आता सगळे प्रवक्ते असं म्हणत होते का ईव्हीएममध्ये गोंधळ झाला असेल, अमुक झाला असेल, अंकुशराव पण तेच झाले, संशय व्यक्त सगळे करत होते.
आणि आता अंकुश असं म्हणाले की भाजपाचा बलदंड असा काय नगरसेवक तिथला नेता तो सुद्धा पराभूत झाला. अहो जर म्हणजे इथे लोकशाहीच जिंकते अहो, जर इथे बलदंड नेता जर ईव्हीएममध्ये खरंच काही गडबड केली असती तर हरला असता का होतो? जो कोण हरला आणि तो काय त्यांचा धांगरे एवढं सगळं काय गडबडी केल्या? लोक हुशार असतात, लोक तीन तीन म्हणजे अगदी त्यांच्या म्हणण्यानुसार सगळं काही केलं असेल तरी सुद्धा लोकांनी काय टेबल फॅन, वॉल फॅन, सिलिंग फॅन, आणखीन कुठले फॅन सगळे दिले असले तरी सुद्धा लोकांनी त्यांना द्यायचा तोच उमेदवार निवडून दिला अंकुश राव. त्यामुळे बाकी सगळेच मुद्दे या ठिकाणी फोल ठरतात. लोक तुमचं म्हणजे सगळे तिन्ही प्रवक्ते जे बोलत होते की अमुक झालं तमुक झालं भाजपने हे केलं, पण लोकशाहीमध्ये लोक निर्णय घेत असतात हे अंकुशराव आता तरी हे स्वीकारलं पाहिजे आपण, आणि अशा प्रकारचं नंतरचं रडगाणं हे थांबवलं पाहिजे. मी रडगाणं वेगळ्या अर्थात म्हणतो, कृपया शब्दशः अर्थ घेऊन दुसरं. आमचे भाई जगताप वारंवार ज्येष्ठ आहेत भाई जगताप, भाई जगताप वारंवार सांगत होते ह्याच्यावर विश्वास आम्ही कसा ठेवायचा. भाई जगताप, या देशातली जनता ही आमच्यावर विश्वास ठेवतीये. काँग्रेसने विश्वास ठेवला न ठेवला ह्याच्यापेक्षा या देशातल्या जनता आमच्यावर विश्वास ठेवतीये, ते आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आणि जनता जोपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवते तोपर्यंत जनता आम्हाला निवडून देईल, त्यामुळे तो विषय मुद्दा येत नाही. तिसरा, आमचे आदरणीय विश्वंभर चौधरी, त्यांनी बरंच काही गोष्टी, त्यांचं भारतीय जनता पार्टीवरचं विशेष प्रेम जगजाहीर आहे, ते सातत्याने त्याबद्दल लिहित असतात, बोलत असतात, त्यामुळे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींवरती मी न बोलणं योग्य समजतो. पण त्यातलंही ते म्हणतात एक फक्त जाता बोलतो कारण तो विषय वारंवार आला, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेतले, भारतीय जनता पार्टीबद्दल विशेष प्रेम सगळ्यांनाच आहे, त्यामुळे ते वारंवार दिसतं. पण एडीआरचा रिपोर्ट आपण मुंबईतला विसरतो की एडीआरचा रिपोर्ट सांगतो शिवसेनेचे सर्वाधिक गुन्हेगार प्रवृत्तीचे उमेदवार या निवडणुकीमध्ये होते, ह्याच्याकडे मात्र आपला विसर पडतो कारण भारतीय जनता पार्टीवर आपलं विशेष प्रेम आहे, त्यामुळे तिथेच आपण टीका केली पाहिजे, त्यांच्याबद्दलच बोललं पाहिजे. अंकुश असं म्हणाले की काय उमेदवार मतदार यंत्रणा हा आमच्या खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे आजही केडर बेस पक्ष आहे, जसा तो मास बेस झाला तसा केडर बेसही आहे, आजही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अंकुशरावांच्या बिल्डिंगमध्ये खरंच अंकुशराव सगळा अतिशय कट्टर कार्यकर्ता आहे, त्यामुळे तिथे कदाचित ते गेले नसतील खरं तर कदाचित, पण आजूबाजूला पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमचे कार्यकर्ते फिरत होते. आणि शेवटी लोकशाहीमध्ये कार्यकर्त्यांच्या आधारावरच ही निवडणूक जिंकता येते याचा विसरणं भारतीय जनता पार्टीवर पडला आहे, त्यामुळेच भारतीय जनता पार्टी ही सातत्याने जिंकते हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता तुम्ही 30 सेकंद दिले इतकंच बोलू शकता. ठीक आहे, ते म्हणाले बोलता बोलता अंकुश काकडे हे कट्टर कार्यकर्ता आहे त्यामुळे तिथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते गेले नाही त्यांना फोडायला. मला अंकुश काकडे जे बोल मी केशव यांच्या बरोबर येईन मला अंकुश काकडे तुम्ही सर्वाधिक वेळ घेतलाय ताई, तुम्ही 10-12 मिनिटं बोलत बसला आता. अरे पण काय झालं आता 12 मिनिटं तुम्ही एकट्याने 50 मिनिटं बोलले ना सगळे, 10-10 मिनिटं होऊन गेले. नाही नाही येतोय तुमच्याकडे येतोय तुमच्याकडे ताई ताई तुमच्याकडे येतोय. अंकुश काकडे जे बोलले ते खरं आहे की जरी काय झालं गेली अनेक वर्ष राज्यामध्ये सत्तेमध्ये राहिल्यामुळे आमची मानसिकता किंवा आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता ही सत्तेतलीच राहिली, आम्ही पराभवाच्या मानसिकतेने कधीही लढलेलो नाही. आता वस्तुस्थिती आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेली आहे की आम्हाला एकत्र लढणं आवश्यक आहे, आणि अनेक ठिकाणी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्या निवडणुका होत्या, अनेक जिल्हा परिषदामध्ये अनेक पंचायत समित्यांमध्ये आमची आघाडी झालेली होती. काही ठिकाणी आम्ही हा निर्णय स्थानिक नेतृत्वावर सोडला होता, त्यांनी ज्या ज्या ठिकाणी सांगितलं आम्ही केलेलं आहे, परंतु होय येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असू द्या त्याच्यामध्ये आम्हाला एक संघ ह्या धर्मनिरपेक्ष ज्या ह्या आहेत ताकदी आहेत आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला एकत्र त्यांच्या विरोधात लढलं पाहिजे हे सगळ्यांनाच आता जाणीव झालेली आहे, आम्ही ते लढू. तुम्ही शिवसेनेला मदत करा ना, शिवसेनेलाही तुमच्या बरोबर घ्या. मी धर्म संधी आली आहे चालून धर्मनिरपेक्ष असं म्हणालो. आता केशवरावांना थोडासा राग आला, जाहीर आहे केशवराव सत्तेचं असं असतं, मी शब्द वाईट आहे पण कृपया आपण वाईट वाटून घेऊ नका, याच्यातनं सत्तेचा माझच लक्षात येतो, लक्षात घ्या. याच पंतप्रधानांच्या ह्याच्यावर दिल्लीमध्ये पंतप्रधानांना लोकांनी दाखवला ना हात, इथे आता पंजाबमध्ये दिसेलच, या सगळ्यामध्ये दिसेलच. त्यामुळे आमच्या ह्याच्याने शापाने किंवा आमच्या ह्याच्याने काही होणार आहे असं म्हटलंच नाही मी, मी वस्तुस्थिती सांगितली. तुमचेच पंतप्रधान जुमलेबाजी नाही बोलले का भाई जगताप बोलला हो, तुमचेच पक्षप्रमुख जुमलेबाजी बोलले भाई जगताप बोलला का हो,
हे तुमचेच लोक बोलले, तुमचे नेते बोलले, तुमचे मंत्री बोलले, त्यामुळे तेच मी फक्त रिपीट केलं, दुसरं काही मी केलं नाही. तुम्हाला स्वाभाविकपणे त्याचं वाईट वाटणं हे आहे, ठीक आहे, तुम्ही जसं म्हणताय तेच आम्ही स्वीकारलंय. येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनता जनार्दन जे काय मापदंड देईल ते आम्ही स्वीकारू. आता आम्ही स्वीकारलं, आमचा पराभव झाला, आम्ही स्वीकारलं. परंतु एक गोष्ट मात्र आपल्याला कोणालाही विसरता येणार नाही, ह्या देशाची लोकशाही सुदृढ राहण्याच्या दृष्टीने जे विश्वंभर चौधरी म्हणाले आणि ते सगळ्यांचं, तुमचं आणि माझं, माझ्यासहित आमच्या आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, ती सुदृढच नुसती नाही तर ती तिथे पारदर्शकता, तिथे त्याचं पावित्र्य हे राखणं आपल्या सगळ्यांचं काम आहे, माझ्यासहित आपल्या सगळ्यांचं काम आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टीची कितीही चर्चा होतील, जरासं गरमागरमी झाली म्हणून लाईट मूडमध्ये सांगतो, कारण अंकुशराव बोलले होते म्हणून. आपण एक म्हणालो होतो की ती शाईची ताकद नाही, ती बाईची ताकद होती, हे हा असं लाईट मूडमध्ये घ्या. तर यावेळेला असं म्हणता येईल की ही शाईची नाही तरी कमळाबाईची ताकद आहे असं आम्ही गृही आम्हाला मान्य करायला लागेल. ठीक आहे, निलंताई लास्ट कॉमेंट, माझ्याकडे वेळ कमी आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे आता 100 वेगवेगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत, पण मला इथे मी उद्या दैनिक सामनामध्ये 2-3 दिवसात सगळं येणारच आहे, परत परत विश्लेषण सगळं जे आहे ते, त्याच्यामुळे त्याच्यात परत मी आता जात नाही आहे. पण सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा याचा दुरुपयोग केला, त्याच्यामध्ये सत्तेचा पण दुरुपयोग केला हा मुद्दा बोलताना तो बाजूला थोडासा पडला असं मला वाटतं, त्याच्यावर वेगळी चर्चा व्हायला पाहिजे. दुसरं मला इथे सांगायला पाहिजे, अगदी शेवटची कॉमेंट तुम्ही म्हणताय तर, की कुमार केतकरांचा संदर्भ दिला तर त्याच्याबद्दल एवढं राग येण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही आहे, कारण मुळामध्ये त्या अनेक लोकांशी अनेक अशी चर्चा होत असते. आणि तिसरं, लोकसत्तेचा अग्रलेख म्हणजे काय, उद्धव 100% पटलाच पाहिजे असं नाही आहे. त्याच्यामध्ये जे मुद्दे योग्य वाटले ते मी बोलले, आणि त्याच्यामुळे ते मुद्दे योग्य वाटले त्याच्याबद्दल रडारडी वगैरे ते म्हणतात. आम्हाला तर उलट असं वाटतं की विरोधी पक्ष नेत्याचा जेव्हा प्रश्न आला, एक आमदार जास्त आला होता 2009 भाजपचा, तर एका आमदारावरती ज्यांनी ताबडतोब विरोधी पक्ष नेते पद घेतलं, आमच्या पक्षातून फूट पडून काही आमदार गेल्यावरती ताबडतोब गोपीनाथ मुंडेंनी पुढच्या क्षणी येऊन विरोधी पक्षनेते पद घेतलं, मग तेव्हा राधा सुद्धा तुझा धर्म कुठे गेला होता, एका जागेचा, आणि आता 2 जागा म्हटल्यावरती तुम्ही बोलताय की आता शिवसेनेला नवीन मुद्दा आणलेला आहे, भाजपला शिवसेना सोडणार नाही अशी आलाय, तो त्याच्यातून आलाय की सत्तेचा माज, सत्तेच्या माझातून आला, येथे माझा एकमत आहे भाईच्या बरोबर, भाईंबरोबर शिवसेनेचं एकमत आहे. भाई आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होणार आहे, आमच्या आमच्या मुद्द्यांवर, आमच्या योग्य मुद्द्यांवर आमचं एकमत आहे. आमचा पिंड, आमचा पिंड चळवळीतला आहे, पुढच्या काही दिवसात पत्रकारांना खूप काम मिळणार आहे, मला कळलंय. आता चळवळीमधले आहेत, मी चळवळीमधला आहे, चळवळीमधले आहेत, आमचे काकडे चळवळीमधले आहेत, आणि केशवरावांनी सुद्धा त्यांची एक वेगळी धाट वैचारिक वेगळी धाटणी आहे, त्यामुळे त्या वैचारिक ह्याच्यावर आमचं एकमत आहे असं ताई म्हणतात. केशवराव बघा, शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सूर जुळत आहेत आता, सुतोवाच झालं. येस हो, जुळ सुतोवाच, स्वाभाविक आहे, स्वाभाविक आहे. आशिष शेवटचे 30 सेकंद एकाच पट्टीत गात आहेत. आशिष असं आहे, गैरसमज काय खरं म्हणजे जे दिसतं त्याच्यासाठी वेगळे गैरसमज पसरण्याची गरज नाही, पण ठीक आहे. आणि मुळामध्ये मला राग आलाच नाही, मी उलट फक्त मी आश्चर्य व्यक्त केलं किंवा मत व्यक्त केलं असं, म्हणून मला राग आला नाही. तुम्ही कुमार केतकरांचे मापदंड मानले, जरूर माना, माझा काय आक्षेप किंवा मी तो तुमचा अधिकार आहे. दुसरा त्यातला असं आहे की ज्या त्यावेळी त्या त्यावेळेच्या ज्या घटना आहेत त्यावेळच्या घटनांनी शेवटी लोकशाहीमध्ये आकडेवारी असते. आता या ठिकाणी उद्या त्याला प्रत्यक्ष सभागृहात होईल सिद्ध कुणाचा महापौर काय नाही, तो अधिकार माझाही नाही आहे इथे मी माझं काही म्हणायचं. कोर कमिटी ठरवेल, भारतीय जनता पक्षाचा निर्णय होईल, त्याच्यानुसार गोष्टी ठरतील. त्यामुळे आत्ता त्याच्यावरती मी निरंतरशी वेगळा वाद घेण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही. जे सभागृहामध्ये ऍक्च्युअल आकडेवारीनुसार होईल ते त्यानुसार होईल. ठीक आहे, ठीक आहे, आपल्याला खूप वाद घालायचा आहे. 9 मार्च पर्यंत वाद घालायचा आहे केशवराव, 9 मार्च पर्यंत वाद घालायचा आहे, त्यामुळे सगळे मुद्दे आजच नको काढूया. मी शेवटी जातोय पुण्याला विश्वंभर चौधरी यांच्याकडे. विश्वंभर चौधरी, पुन्हा तेच, पुन्हा विनंती करतो, वेळ खूप कमी आहे, लास्ट कॉमेंट अगदी थोडक्यात.
एक गमतीचा मुद्दा आणि एक गंभीर मुद्दा मांडून मी संपवणार. मला असं वाटतं की तुम्ही ज्या सूत्रांनी बोलतायत आत्ता आधीच्या सेगमेंटमध्ये, तर मला असं वाटतं की भाईंचा पक्ष हा साहेबांकडून ॲग्रेशन शिकलेलं नाही आहे. जसं साहेबांनी आलं की लगेच जाहीर केलं होतं की भाजपला आमचा बिनशर्त पाठिंबा, तसं मुंबईत 31 जागा आमच्या लगेच सेनेच्या मागे असं जाहीर केलं असतं तर राजकारणाला वेगळं वळण मिळालं असतं. पण तो भाईंच्या पक्षात स्वभाव आहे, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. आणि शेवटी एक वैचारिक कमिटमेंट पण असते प्रत्येक पक्षाची, तो आपण विषय वेगळा ठेवू. पण मुद्दा असा आहे आशिष की एक आपण मानलंच पाहिजे की शेवटी जाहिरात ही वाईटात वाईट प्रॉडक्ट सुद्धा विकू शकते. हे हे एक मार्केटिंगचं पहिलं तत्व. दुसरं एक तत्व आहे ते आपल्याकडे माझ्याकडे बोट दाखवतो. ते तत्व असं आहे की तुम्ही जेव्हा म्हणजे तुम्ही ग्राहक जशी मागणी करतो तसा पुरवठा करतो. आता जर राजकीय पक्ष हे मॉलच झालेले असले 91 जागतिकीकरणानंतर, ते झालेले राजकीय पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेडच झालेले, ते आता रत्नाकर मतकरींपासून अनेकांनी त्यावर लिहिले, मी काही बोलण्याची गरज नाही. तसं असेल तर हे जाहीर आहे की गिराईक जे मागेल ते ठेवतील. ग्राहक काय मागतो हा मूळ प्रश्न आहे ना. ग्राहकाकडे कधी बोट दाखवायचे की ग्राहकाची कोणती अभिरुची राहिलेली, मतदारांना कुठे वाटते की चांगले उमेदवार सच्छील उमेदवार असावेत. मेधाताईंसारख्यांना किती मतं पडली आम्ही पाहिलं ना. त्यामुळे लोक एकीकडे बोंब मारतात, म्हणजे हा शब्द मी वाईट आहे, चांगल्या अर्थाने तो घ्या, लोक एकीकडे म्हणत असतात सातत्याने की तुम्ही पर्याय द्या, दिले तर लोक मत देत नसतात. तेव्हा लोकांना जे प्रॉडक्ट पाहिजे ते आज मॉल्समध्ये मिळत आहे, ते तसं चालू राहणार. यात काही लोकांना, तुमच्यासारख्या माझ्यासारख्या लोकांना ज्यांना असं वाटतं की लोकशाहीचे हे भवितव्य काही योग नाही, त्यांना चिंता करत बसावी लागणार. आपली चिंता कशातच परावर्तित होणार नाही. आता प्रबोधन होईल मतदारांचं हा भ्रम आपण सोडला पाहिजे. ज्या प्रकारची लिस्ट बघा तुम्ही, जे गुंड निवडून आलेत पुण्यात सुद्धा, टोळ्यांमधले लोक निवडून आलेत आशिष पुण्यामध्ये, टिळकांच्या आगरकरांच्या पुण्यामध्ये टोळ्यांमधले लोक निवडून आलेत. ते बघता कुठलीही आशा या पुढच्या काळात करता येणार नाही. राजकीय पक्ष हे जे पाहिजे त्यांना ते देतील. उद्या समजा जर भारतीय जनता पक्षाला कोणी म्हणलं की दाऊद इब्राहिम उभा करा, तो आम्हाला त्याचे आम्ही 7 खासदार तुम्हाला देणार, तो भारतीय जनता पक्षाची अपरिहार्यता असेल की ते दाऊद इब्राहिमला उभे करतील. त्याचं कारण गळेकापूस स्पर्धा आहे आणि त्या गळेकापूस स्पर्धेचे हे बळी आहेत एका अर्थाने राजकीय पक्ष. त्याच्यातून विचार हा मतदाराला करायचा आहे. लोकशाही राजकीय पक्षांची नाही आहे. ते 5 वर्षाला आपण त्यांना एकदा मत देऊन त्यांना आपण नियुक्त करतो. लोकशाहीचे मालक आपण आहेत हे जोपर्यंत लोकांना वाटणार नाही तोपर्यंत हे मॉलचा हा सावळा गोंधळ चालू राहणार. वाईट प्रॉडक्ट खूप जाहिरातबाजी करून सुंदररित्या विकलं जाणार, त्याचे आनंद सेलिब्रेट करून जाणार. परंतु पुन्हा गिरीश कुबेरांनीच म्हणल्याप्रमाणे नुसतीच काळजी नाही, काळजी अशासाठी आहे की काजळीयुक्त जे विजय आहेत त्यांचं पण ग्लोरिफिकेशन होतं, हा खरा काळजीचा मुद्दा आहे. ठीक आहे, एकूणच निवडणुकीचा इव्हेंट झालेला आहे आणि त्यासाठीच इव्हेंट मॅनेजमेंट हे पुढं आलेलं आहे. इव्हेंट मॅनेजमेंटच्या अनुषंगानंच प्रचार तंत्र राबवलं गेलेलं आहे आणि त्याचा इफेक्ट हा जाणवत आहे. ज्या पद्धतीनं भाजपची सर्वत्र सरशी झालेली आहे, पक्ष संघटना तितकी भाजपची सर्वत्र बळकट नसतानासुद्धा हे यश मिळवलेलं आहे. त्यामुळे हे यश आणखी किती काळ टिकेल यासाठी भाजप तरी किती प्रयत्न करणार आहे हेही आगामी काळात बघावं लागणार आहे. आज आपण इथंच थांबूया, पण जाता जाता आपला प्रश्न बघा. निवडणुकांमध्ये भाजपनं साम दाम दंडभेद हे तंत्र वापरून यश मिळवल्याचा विरोधकांचा आरोप पडतोय का? 59% लोक म्हणतायत नाही, साम दाम दंडभेद तंत्र वापरून भाजपनं हे यश मिळवलं असं त्यांना वाटत नाही आहे. शेवटी जनता जनार्दन इनच भाजपला नंबर 1 पक्ष किंवा नंबर 1 पक्ष राज्यात बनवलेला आहे, त्यामुळं त्यांचं मत हे अधिक महत्त्वाचं आहे. आज इथंच थांबूया, पहा फक्त महाराष्ट्रवर.